Yes, correct. When we are saying types of budget, balance budget is the one where revenues are equal to expenditure. Very good. Sit down. Government's revenue म्हणजे income आणि government's expenditure जेव्हा एकमेकांना इक्वल होतात तेव्हा त्याला बॅलन्स बजेट असं म्हणतात. आता मग अनबॅलन्स बजेट काय असतील? रादर अनबॅलन्स बजेटचे दोन प्रकार पडतात, बरोबर? सांगू शकाल तुम्ही दोन प्रकार कोणते ते? एक्झॅक्टली, सरप्लस बजेट आणि डेफिसिट बजेट. थोडक्यात सरप्लस म्हणजे प्रॉफिट, डेफिसिट म्हणजे लॉस. ओके, सरप्लस बजेट बद्दल कोण सांगू शकेल? लिहिलाय तुम्ही, राईट? येस, राधिरा लिहूया. ओके, लिसिटा, व्हेरी गुड. सो असा विचार करा, नावच कसं आहे, सरप्लस, बरोबर? सरप्लस म्हणजे प्रॉफिट. सो प्रॉफिट कधी होतो? जेव्हा आपलं इन्कम मोठं असतं तेव्हा, एक्सपेंडिचर पेक्षा. सो ऍज इट इज गव्हर्नमेंटचं सुद्धा तसंच असतं. जेव्हा गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू मोठा आहे आणि एक्सपेंडिचर छोटे आहे, सो दॅट इज रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन एक्सपेंडिचर, वी कॉल इट सरप्लस बजेट. याचा करेक्ट उलटी बाजू असते, त्याला म्हणतात डेफिसिट बजेट. डेफिसिट म्हणजे लॉस. लॉस कधी होतो? जेव्हा एक्सपेंडिचर जास्त असतात. म्हणून जेव्हा गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आर ग्रेटर दॅन गव्हर्नमेंट रेव्हेन्यू, तेव्हा त्याला काय म्हणतात? डेफिसिट बजेट. तुम्हाला लक्षात येत आहे का? ह्या खूप छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, लक्षात ठेवायला. यात काहीही कॉम्प्लिकेटेड नाहीये. पण तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आपण आतापर्यंत तीन टाईपची बजेट बघितली, एक बॅलन्स, एक सरप्लस आणि एक डेफिसिट. तुम्हाला तिन्ही टाईपची बजेट कळली आहे ती? नक्की काही शंका आहे? नाही? ओके, व्हेरी गुड. सो युके मध्ये सरप्लस बजेट पहिल्यांदा 2000 मध्ये पाहण्यात आलं होतं. म्हणजे ऍक्च्युली नॉर्मल कंडिशन मध्ये काय होतं की गव्हर्नमेंटकडे असा प्रॉफिट उरतच नाही. गव्हर्नमेंटला नेहमीच पैसे कमी पडत असतात आणि त्यामुळे दरवेळी गव्हर्नमेंटला काहीतरी एक तर बॉरो करायला लागत असतं, गव्हर्नमेंटला सतत जास्त एक्सपेंडिचर करायला लागत असतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळी गव्हर्नमेंटकडे डेफिसिट बजेट असणं जास्त असतं. भारतात तर असतंच असतं, इतर देशांमध्येही असतं. आणि म्हणून युकेमध्ये जेव्हा सरप्लस बजेट दिसलं तेव्हा ते नोट डाऊन करण्यात आलं की युकेमध्ये 2000 साली किंवा 2000 मध्ये, अर्ली 2000 मध्ये सरप्लस बजेट दिसत होत. येत आहे लक्षात? अदरवाईज गव्हर्नमेंट इज ऑलवेज इन डेफिसिट बजेट, कारण गव्हर्नमेंटचे खर्च जास्त असतात नेहमीच आणि इन्कम मात्र कमी असतं. आणि म्हणून मग गव्हर्नमेंटला सतत काय करायला लागतं? बोरोइंग, लोन. करेक्ट, कारण का? आपल्या देशाच्या गरजा तर पूर्ण करायलाच हव्यात ना. म्हणून देन देर इज, सो आपण येस जर भारताचा विचार केला डेफिसिट बजेटसाठी, तर भारताने जवळजवळ आपलं किती डेफिसिट आहे, तर इंडिया रेकॉर्डेड गव्हर्नमेंट बजेट डेफिसिट टू 4.9% ऑफ द कंट्रीज GDP इन 2013. म्हणजे आपला GDP जो काही बिलियन, आणि आता तर ट्रिलियन इकॉनॉमी होत चाललोय आपण, म्हणजे तुम्हाला माहिती ना हे आकडे खूप मोठे असतात. सो एवढं मोठी आकडा असताना त्याच्या 5%, 4.9% हे खूप मोठे असतात. 100 च्या 5% 5 असतात, पण जर 100 कोटी असतील तर त्याचा अर्थ 5 कोटी होतात. आणि 100 कोटींचे कोटी असतील तर 5 कोटींचे कोटी होतात. म्हणजे नव्हे असा आकडा मोठा होत जातो आपल्याकडे. आणि त्यामुळे आपण बघितलं, आपल्याला जेव्हा लोनचा आकडा आपण बघितला होता, आपल्याला काउंट करता येत नव्हता, नाही का, त्या आकड्याला. इतकं मोठं लोन आपल्याकडे गव्हर्नमेंटचं असतं. त्याच्यानंतरचे जे दोन पार्ट आहेत, दॅट इज रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट. एनीबडी हू कॅन टेल मी अबाउट रेव्हेन्यू अँड कॅपिटल बजेट? इंटरेस्ट आहे, वाचून दाखवतो मी, लिहिलंय, सांग बरं. रेव्हेन्यू बजेट में जो आइटम्स होते हैं वो रिकरिंग नेचर, मतलब जो शॉर्ट पीरियड के लिए होते हैं ना, वो सारे रेवेन्यू, मतलब शॉर्ट पीरियड. रेवेन्यू बजेट शोज रेवेन्यू रिसीट्स एंड रेवेन्यू एक्सपेंडिचर. अभी जो रेवेन्यू रिसीट्स, मतलब शॉर्ट टर्म की जो इनकम है,
वो इंक्लूड होता है टैक्सेस, मतलब डायरेक्ट टैक्सेस एंड इनडायरेक्ट टैक्सेस, और सेकंड नॉन टैक्स रेवेन्यू व्हिच इंक्लूड्स नॉन टैक्स रेवेन्यू मतलब फाइंस पेनल्टीज जो गवर्नमेंट पीपल पे इम्पोज करती है, एंड सेकंड इज कैपिटल बजट। कैपिटल बजट मतलब जो लॉन्ग टर्म के लिए मतलब ऐसे आइटम्स जो लॉन्ग टर्म रिसीट्स एंड एक्सपेंडिचर है। कैपिटल रिसीट्स इंक्लूड रिकवरी ऑफ लोन एंड एडवांसेस, मतलब अगर लोन दिए तो लोन अगर हम देते हैं तो वो ग्रेटर पीरियड के लिए देता है, एंड बोरिंग्स फ्रॉम आरबीआई बैंक से जो बोरो करते हैं, एंड कैपिटल एक्सपेंडिचर इंक्लूड लोन टू स्टेट, लोन टू फॉरेन गवर्नमेंट, मतलब अगर इंडिया किसी बाहर स्टेट या फॉरेन कंट्री को देती है वो ज्यादा पीरियड के लिए देता है कैपिटल। राइट, वेरी गुड, वेरी वेरी गुड। सिट डाउन प्लीज। असा विचार करा, दोन शब्दांमध्ये रेव्हेन्यू आणि कॅपिटल, यातलं रेव्हेन्यू म्हणजे आपण इन्कम समजतो नाही का प्रत्येक वेळी, पण इथे रेव्हेन्यू याचा अर्थ दर वर्षांनी होणारे किंवा पर्टिक्युलर शॉर्ट टर्म पिरियडने होणारे एक्सपेंडिचर किंवा इन्कम असं घेतलं जातं। सो यात दोन प्रकार असतात, रेव्हेन्यू रिसिप्ट, रेव्हेन्यू पेमेंट्स किंवा एक्सपेंडिचर। येस, सो म्हणजे रिकरिंग होणारे परत परत होणारे जे एक्सपेंडिचर किंवा इन्कम असतं गव्हर्नमेंटचं, त्याचं जे बजेट बनतं त्याला म्हणतात रेव्हेन्यू बजेट। वेरा सेकंडली कॅपिटल बजेट म्हणजे ते बजेट की जे वन्स इन अ लाईफ टाइम लॉंगर पिरियड साठी होतं। तिने जसं सांगितलं तसं की जर आपण एखादं लोन घेत असू, हे लोन असतं साधारण 1 बिलियन 2 बिलियन किंवा अशा रुपयांचं, तर हे लोन आपण दरवर्षी घेऊ का? तर नाही, त्याच सोर्स कडनं दरवर्षी लोन घेणार नाही आपण। म्हटल्यावरती ते वन्स इन अ लाईफ टाइम लोन आहे, याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की ते एकदाच होतं। सो असं लोन येणं दॅट इज अवर कॅपिटल रिसीट। वेरॅज जर समजा आपण कुणाला लोन दिलं, मे बी आपण एखाद्या देशाला लोन दिलं, आपण एखाद सेंट्रल गव्हर्नमेंट असू आपण, आणि आपण एखाद्या राज्याला लोन दिलं, दॅट इज अवर एक्सपेंडिचर, आपल्याकडनं पैसे गेलेत लॉंग टर्म साठी, सो दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपिटल पेमेंट। सो या दोन भागात जे कॅपिटल रिसीट अँड कॅपिटल पेमेंटचं जे बजेट बनतं त्याला कॅपिटल बजेट असं म्हणतात। तुमच्या लक्षात येत आहे, बजेटचे दोन प्रकार पाडले तिथे आपण, रेव्हेन्यू आणि कॅपिटल। रेव्हेन्यू जे रिकरिंग आहे त्या रिकरिंग मध्ये पण एक्सपेंडिचर इन्कम असतं, आणि कॅपिटल जे नॉन रिकरिंग आहे पण त्यात सुद्धा इन्कम आणि एक्सपेंडिचर असतं। येईल लक्षात, तुमच्या लक्षात आली ही थिंग? व्हेरी गुड। नाव द नेक्स्ट टाईप इज लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह बजेट। सो एनिमल ज्यांना हा प्रयत्न करून बघायचा की मी एकदम म्हणून तर बघते, एनिमल लिहिलं नाहीये, ऍटलीस्ट वाचून तर दाखवा तुम्ही लिहिलंय ना। करेक्ट। सो जेव्हा लेजिस्लेचर म्हणजे कायदा किंवा पार्लमेंट ह्यांच्याकडून एखादं बजेट बनत असतं तेव्हा त्याला म्हणतात लेजिस्लेचर बजेट। म्हणजे आपल्याकडे जे दरवर्षी बजेट बनतं त्याला म्हणतात लेजिस्लेचर बजेट। हे बजेट पार्लमेंट कडून अप्रूव्ह होऊन येतं, आणि पार्लमेंटने अप्रूव्ह केलं नाही सगळ्या मंत्र्यांनी तर ते बजेट बनत नाही। आणि म्हणून जर पार्लमेंटने बजेट बनवलं ते अप्रूव्ह केलं तर त्याला म्हणतात लेजिस्लेटिव्ह बजेट। लेजिस्लेटिव्ह म्हणजे ज्याला पार्लमेंटची मान्यता आहे। सेकंडली एक्झिक्युटिव्ह बजेट म्हणजे एक्झिक्युटिव्ह बजेट म्हणजे जे बजेट एक्झिक्युटिव्ह ब्रँच कडून बनवलं जातं। आता ही एक्झिक्युटिव्ह ब्रँच आहे काय तर त्याला मराठीत एक शब्द आहे नोकरशाही। म्हणजे काय, हे जे सगळे IAS ऑफिसर असतात, MPSC UPSC एक्झाम मधून सिलेक्ट होऊन जाणारे, ते सगळे गव्हर्नमेंटचे वेगवेगळ्या पदांवरचे ऑफिसर असतात। ते आपलं ऑफिस चालवण्यासाठी वेगवेगळी बजेट प्रिपेअर करत असतात, त्यांच्या त्यांच्या ऑफिसेसची बजेट एकत्र करून एक सिंगल बजेट बनतं एक्झिक्युटिव्ह बजेट। तेही आपल्या बजेटमध्ये मांडलं जातं, पण ते एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी बजेट असतं। यात लिटरली छोट्या छोट्या गोष्टी असतात, स्टेशनरी असेल, त्याच्यानंतर ते ऑफिस चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची जी बिल्स येत असतात, थोडक्यात सगळे छोटे गव्हर्नमेंट
गव्हर्नमेंटच्या खर्चाचे आयटम सुद्धा यात येतात. सो दॅट इज अ एक्झिक्युटिव्ह बजेट. दोन प्रकारच्या बजेट बद्दल बोलतोय, एक मंत्र्यांनी अप्रूव्ह केलेलं जे अख्ख्या देशासाठी बजेट असतं लेजिस्लेटिव्ह, अशी राज्यांमध्ये पण अप्रूव्ह होतात, म्हणजे राज्याच्या विधानसभा ज्या असतात ना, आपले मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून जे अप्रूव्ह करतात त्यालाही लेजिस्लेटिव्ह बजेटच म्हणतात. जे जे पार्लमेंट, लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभा वेगवेगळ्या राज्यांच्या त्याच्यात अप्रूव्ह होतं त्याला कोणतं बजेट म्हणतात? कोणतं म्हणतात? लेजिस्लेटिव्ह. तुम्हाला कळत आहे ना, मी तुम्हाला प्रश्नची उत्तरं द्यावी म्हणून प्रश्न विचारते ते. चुकून तुमचा गैरसमज झाला असेल की मॅडमना आज क्विज क्विज खेळावं असं वाटतंय, पण तसं नाहीये. अँड देन सेकंड पार्ट इज, जेव्हा एक्झिक्युटिव्ह ब्रँच म्हणजे जे काम करणारे ऑफिसेस मध्ये लोक असतात, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, ते बजेट बनवतात तेव्हा त्याला कोणतं बजेट म्हणतात? एक्झिक्युटिव्ह बजेट. आले तुम्हाला हे दोन प्रकार लक्षात? नाउ द नेक्स्ट टाइप इज मल्टिपल अँड युनिफाईड बजेट. हे सुद्धा तुम्हाला मी लिहायला सांगितलं होतं, बरोबर? सो मल्टिपल बजेट म्हणजे काय? एनीबडी हु वॉन्ट्स टू ट्राय? वाचायचं तर रे, प्रयत्न करा. काय मोठा फरक पडणार आहे? स्पेलिंग चुकणार आहे का वाचताना? बरं, दोघी दोन दोन बजेट आहे, एक तू वाच एक तू वाच. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. प्लीज रीड द नेक्स्ट वन. दोन मिनिट बसू दे, कारण कसं ते बसताना आपण सगळे आणि ते पण एकमेकांकडे बघून आलं. कसं माझ्या बरोबरच कॉलेजमध्ये येतात ते, पण त्यांना आज शिरायला उशीर होतो. येस प्लीज. करेक्ट, व्हेरी गुड. सो पहिली गोष्ट पुढच्या वेळी बाहेरूनच करूया, मला तुमचा फोन घेऊन टाकायला लागेल. तुम्हाला माहिती आहे, सूचना आली होती वर्गात जर का फोन वाजला तर तुमचे फोन जप्त करण्याची. मला त्यातलं काही करण्यात आणि माझा वेळ घालवण्यात इंटरेस्ट नाहीये. जसं दोन म्हटलं की एक युनिफाईड बजेट असतं आणि एक मल्टिपल बजेट असतं. आता युनिफाईड बजेट म्हणजे काय? तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं जे एक बजेट असतं ना, प्रत्येक डिपार्टमेंट, सरकारची खूप सारी डिपार्टमेंट असतात. बघा आपल्याकडेच विचार केला दापोलीत तर पाणी पाटबंधारे, बरोबर, शाळा, त्याच्यानंतर आरोग्य खातं, वन विभाग, करेक्ट, म्हणजे पर्यावरण, वन विभाग, हे सगळे असे कितीतरी डिपार्टमेंट छोटी छोटी असतात. ते प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या कामाप्रमाणे त्यांचं बजेट बनवतं आणि मग ते वेगवेगळं बजेट दाखवलं जातं. बजेट मांडताना हे जे वेगवेगळ्या पार्ट मध्ये दाखवलं जाणारं, हायलाईट केलं जाणारं बजेट आहे, त्याला युनिफाईड बजेट म्हणतात. खर तर युनिफाईड म्हणजे एकत्र केलेलं, आणि म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं बजेट जेव्हा एकत्र केलं जातं आणि हायलाईट केलं जातं तेव्हा त्याला म्हणतात युनिफाईड बजेट. येतंय तुमच्या लक्षात? सो दॅट इज अ युनिफाईड बजेट. आणि असं युएसए मध्ये आपण दिसू शकतो की युएसए मध्ये बजेटचे वेगवेगळे पार्ट असतात जे करून दाखवले असतात. अजूनही भारतात युनिफाईड बजेट केलं जात नाही, मांडायला संसदेत युनिफाईड बजेट केलं जातं पण ते एकत्र करून डायरेक्ट संसदेत मांडलं जातं. इथे मात्र वेगवेगळे पार्ट दाखवले जातात युएसए मध्ये. वेअर ॲज मल्टिपल बजेटच्या बाबतीत मात्र ओव्हरऑल गव्हर्नमेंटची सगळी फिस्कल ऑपरेशन एकत्र मांडली जातात. म्हणजे आज जे भारतात बजेट मांडलं जातं ते आहे मल्टिपल बजेट. कसं? आपल्याला डायरेक्ट गव्हर्नमेंटचा टोटल कॅपिटल रेव्हेन्यू काय, कुठून येतोय, काय येतोय, याची बेसिक माहिती दिली जाते. भरपूर माहिती असते पण डायरेक्ट माहिती दिली जाते. असं नाही सांगितलं जात की महाराष्ट्राचा कॅपिटल रेव्हेन्यू इतका आहे, युपीचा कॅपिटल रेव्हेन्यू इतका आहे, किंवा महाराष्ट्राच्या पाणी पाटबंधारे विभागाचा इतका आहे, वन विभागाचा इतका आहे, युपीचा इतका आहे, बिहारच्या इतका आहे, आणि मग ते सगळं एकत्र केलं जात नाही. डायरेक्टली सांगितलं जातं की पाटबंधारे विभागाचा एवढा, आणि याला युनिफाईड बजेट म्हणतात, सॉरी मल्टिपल बजेट म्हणतात. युनिफाईड म्हणजे प्रत्येक विभागाचा वेगळा वेगळा सांगा.
आता हे का शक्य होत नाही भारतात? तुम्ही सांगू शकाल की भारतात मल्टिपल बजेट का नाही मांडणं शक्य होत? लॉजिकचा प्रश्न आहे, असं काही कॉम्प्लिकेटेड किंवा इकॉनॉमिक्स पुस्तक वगैरे मधलं असं काही उत्तर नाहीये. का असं वाटतं तुम्हाला की का नसेल मांडतायत भारतात? आपल्याकडे राज्य पण जास्त आहे आणि प्रत्येक जर विभाग म्हटलं तर आपल्याकडे विभाग पण बदल त्यामध्ये भरपूर वाढत जाईल. पण कर्नाटकला युएसएचा काय विचार केला तर 50 राज्य आहेत, आपल्याकडे 29 आहेत, नाही का? 39, 29 किती आहेत भारत? 29. हा बरोबर, म्हणजे माझा नंबर बरोबर आहे. भारतात 29च आहेत बरोबर ना? पॉप्युलेशन जास्त आहे बरोबर, पण युएसमध्ये 50 राज्य आहेत आणि त्यांच्याकडे पण ते विभाग असणारच. पाणी, हेल्थ, पाटबंध, म्हणजे नावं वेगळी असतील. आय डोंट नो द ट्रान्सलेशन ऑफ पाटबंधारे विभाग, बट म्हणजे तुला कळतंय ना मी काय म्हणते. हा सो येस, आणखीन काही? प्रयत्न चांगला होता. अच्छा क्वेश्चन. असं का असेल की युएसए मध्ये मल्टिपल बजेट मांडणं शक्य आहे, सॉरी युनिफाइड बजेट आपल्याकडे नाही? बघा, म्हणजे पुस्तकातला जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता येतच नाही, पण मी तर लॉजिकचा प्रश्न विचारला तरी तुम्ही ट्राय करत नाहीये. मला सांगा, तुम्ही नोट्स त्यासाठी लिहित नाहीत ना परीक्षेच्या वेळी लिहिता येतील म्हणून? तुम्ही जे लोक मला क्वेश्चन आन्सर दाखवत नाही पहिला, ते त्याच्यासाठी दाखवत नाहीत ना? परीक्षेच्या वेळी आम्ही लिहून दाखवतो मॅडम. परीक्षाच की तुमची, समजा उद्या तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळी असा कोणी तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा तुला तुझ्या कंपनीचं कोणतं बजेट मांडायला आवडेल, कंपनीत पण बजेट असतं ना दरवर्षीचं, मल्टिपल बजेट की युनिफाइड बजेट, काय सांगणार तुम्ही? नाही ते काय पुस्तकात नव्हतं आमच्या कधी. कस भारतात ना, भारतात राज्यांमध्ये डायव्हर्सिटी जास्त, म्हणजे राज्य जरी सेम असली ना तरी एका ठिकाणी भयानक थंडी असते, एका ठिकाणी भयानक दुष्काळ असतो भारतात. आणि असं नाही की युएसमध्ये ते नाहीये, युएसमध्येही ते आहे. द थिंग इज, युएसमध्ये जी डेमोक्रेसी वापरली जाते ना तिला प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी म्हणतात, म्हणजे अध्यक्षीय लोकशाही. तिथे अध्यक्ष प्रेसिडेंट जो असतो ना, राष्ट्रपती म्हणू शकतो आपण त्याला अमेरिकेचा, तर त्याच्या अंडर जी 50 राज्य असतात त्या 50 राज्याला एक एक गव्हर्नर असतो आणि गव्हर्नर राज्य चालवत असतात. आपल्याकडे गव्हर्नर राज्य चालवत नाही, आपल्याकडे कोण राज्य चालवतो? मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. गव्हर्नर किंवा राष्ट्रपती हे आपले नामधारी प्रमुख असतात, वेरॅज एक्झिक्युटिव्ह हेड्स जे असतात ते असतात पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आणि त्यांचं ह्या सगळ्यांचं मंत्रिमंडळ जे असतं ते. इन अ वे आपल्याकडे जी लोकशाही आहे तिला लोक काय म्हणतात बरं, संसदीय लोकशाही, लेजिस्लेचर पार्लमेंट. ओके, सो त्यामुळे आपल्याकडे जेव्हा लोकशाही मांडता येतं बजेट, तेव्हा ते प्रत्येक राज्य वाईज किंवा प्रत्येक विभाग वाईज वेगळं मांडता येत नाही, कारण आपल्याकडे असा कोणताही सिंगल हँड नाहीये की ज्याच्याकडे हे सगळं बजेट अवेलेबल आहे. आपल्याकडे ते डिसेंट्रलाइज पद्धतीने अवेलेबल, म्हणून आपल्याकडे बजेट हे नंतर, तुम्हाला माहितीये का बजेट बनवण्याची प्रक्रिया, आपल्याकडे 1 फेब्रुवारीला हल्ली बजेट मांडतात बरोबर पार्लमेंट सेशन मध्ये, ते बजेट मांडून झालं की पुढच्या वर्षीचं जे बजेट मांडायची वेळ असते ना, किंवा बजेट मांडायचं ते बजेट मांडण्यासाठी 1 मार्च पासून तयारी सुरू होते. सो इट्स लाईक 1 मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी की 1 फेब्रुवारीला पुढचं, हे सगळं ह्या सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंट मधनं बजेट घेऊन अख्खं बजेट बनवणं, याला 1 वर्षाचं काम करायला लागतं. यासाठी कितीतरी हजारो लोक काम करत असतात आणि म्हणून युनिफाइड आणि मल्टिपल बजेट. ओके, तुम्हाला लक्षात येत आहेत हे दोन्ही मुद्दे? लेट्स टॉक अबाउट फंक्शनल आणि कॅश बजेट. प्रयत्न केला का? सांगितलं नव्हतं पण पुढे काही जरा विचार केला, फंक्शनल आणि कॅश बजेट. ओके, फंक्शनल बजेटचं दुसरं नाव आहे, त्याला म्हणतात कन्व्हेन्शनल बजेट किंवा ऍडमिनिस्ट्रेशन बजेट. जेव्हा वेगवेगळ्या फंक्शनसाठी, ऍडमिनिस्ट्रेशनच्या वेगवेगळ्या फंक्शनसाठी बजेट तयार केलं जातं, तेव्हा त्याला फंक्शनल बजेट असं म्हटलं जातं.
मी तुम्हाला लिहून तर देणार नाहीये, पण तुम्ही हे लिहून घेऊ शकता की फंक्शनल बजेटलाच कन्व्हेन्शनल बजेट किंवा ऍडमिनिस्ट्रेशन बजेट अशी दोन नावं आहेत. या फंक्शनल बजेट मध्ये ना ओव्हरऑल कामांसाठी गेलेला पैशाचा फ्लो दिसून येतो. म्हणजे जर समजा गव्हर्नमेंटने हेल्थ सेक्टरसाठी कोणती कामं केली आणि त्या हेल्थ सेक्टरमध्ये किती पैसे गेले, तर ते त्या फंक्शनल बजेट मध्ये दिसतं. त्याच्यानंतर जर समजा असं असेल की गव्हर्नमेंटने एज्युकेशनसाठी किती पैसे प्रोव्हाइड केले, जीडीपीचा किती पर्सेंट, कुठल्या कुठल्या राज्याला किती प्रोव्हाइड केले, हे सगळं त्या त्या पर्टिक्युलर फंक्शन वाईज दिसतं. आणि त्यामुळे दरवेळी फंक्शनल बजेटचा वापर करून हे म्हणता येतं की गव्हर्नमेंटने एखाद्या सेक्टरवर एक करेक्ट परफॉर्मन्स केलाय, चुकीचा परफॉर्मन्स केलाय. सो ओव्हरऑल बजेट मध्ये तुम्हाला दिसताना आपण ते बजेट ऍट अ ग्लान्स डॉक्युमेंट बघितलेलं आठवतंय तुम्हाला की त्याच्यात कसं दिसत होतं? ओव्हरऑल कळत नव्हतं आपल्याला काही की कोणत्या राज्यात किती पैसे दिले गेलेत, कोणत्या राज्याला किती मदत केली आहे, कोणत्या सेक्टरला किती मदत केली, एज्युकेशनसाठी जास्त काम केलंय की हेल्थसाठी जास्त काम केलंय की महिलांसाठी जास्त काम केलंय, रस्त्यांसाठी जास्त काम केलंय. पण हे समजण्यासाठी फंक्शनल बजेट लागतं. आणि असं अशी मजा बघा की यातलं जवळजवळ प्रत्येक बजेट बनलं जात बनतं आपल्या देशात, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी यातलं जवळजवळ प्रत्येक टाईपचं बजेट बनतं. आणि मग त्या सगळ्याचं एकत्रीकरण करून जी समरी बनलेली असते ना, ती समरी बॅक फुल ऑफ बजेट घेऊन त्या दिवशी पार्लमेंटमध्ये मांडली जाते. येत आहे तुमच्या लक्षात? सो फंक्शनल बजेट नंतर असतं, तुम्हाला फंक्शनल बजेट लक्षात आलंय रे, देन देर इज अ कॅश बजेट. सो कॅश बजेटमध्ये ओव्हरऑल गव्हर्नमेंटचं कॅश बजेट इट शोज द ऍक्च्युअल पिक्चर और रोल ऑफ गव्हर्नमेंट इन द फ्लो ऑफ फंड्स. ऍक्च्युअल कॅश किती दिली गेली वेगवेगळ्या डिपार्टमेंटला. सो बजेट काय असतं? एस्टिमेटेड एक्सपेंडिचर असतात ना. कॅश बजेट इज ऍक्च्युअल कॅश वेंट आउट, किती पैसे गेले, किती पैसे आले. सो ऍक्च्युअल फिगर्स ज्या मांडल्या जाऊ शकतात कॅश बद्दलच्या, त्या फिगर आपल्याला कॅश बजेट मध्ये दिसतात. वेर ऍज फंक्शनल बजेट मध्ये ते कसे असतात? एस्टिमेशन, अंदाज असतात. येत आहे लक्षात? नक्की हो नाही सांगतायत नाही मॅडम तुम्ही आज जगातल्या का की एलियन बनून आलाय. ओके कूल. नेक्स्ट इज परफॉर्मन्स बजेट आणि प्रोग्राम बजेट. पटकन वाचा आणि मला परफॉर्मन्स आणि प्रोग्राम या दोन बजेट मधला एक लाईनीत फरक सांगा एका ओळीत. परफॉर्मन्स आणि प्रोग्राम बजेटचा विचार केला तर परफॉर्मन्स बजेट चांगलं की प्रोग्राम बजेट चांगलं? प्रोग्राम बजेट चांगलं. ओके का प्रोग्राम बजेट चांगलं? प्रोग्राम बजेट मध्ये त्या प्रोग्राम बद्दल आधीच ठरवलेले एक्सपेन्सेस असतात. आणि परफॉर्मन्स बजेट का नाही चांगलं? परत एकदा सांगा. ओके एंड रिझल्ट वरती जास्त फोकस करतो. सो सगळ्यांचं म्हणणं असं आहे की कुणाला असं वाटतं नाही नाही परफॉर्मन्स बजेट चांगलाय प्रोग्राम बजेट नाही चांगलाय? एनीबडी? मॅडम आम्हाला याविषयी विचार करायला मिळतच नाही वेळ, आम्हाला समजतच नाही या विषयीचा विचार कसा करायचा. कुणाकुणाला असं वाटतं की या दोन गोष्टींबद्दलचा तुम्ही विचार करू शकला, लाईक तुम्ही मनातल्या मनात हे दोन गोष्टी कम्पेअर करू शकला असं किती जणांना वाटतं सांगा मला? परफॉर्मन्स बजेट आणि प्रोग्राम बजेट करू शकलात तुम्ही कम्पेअर? अच्छा मग तुम्ही उत्तर मग मला सांगा किती लोकांना असं वाटतं, रादर हात वर करा, की परफॉर्मन्स बजेट पेक्षा प्रोग्राम बजेट बेटर आहे? अच्छा कुल आता कुणा म्हणजे बाकीच्या सगळ्यांना काय प्रोग्राम बजेट बेटर वाटत सॉरी परफॉर्मन्स बजेट बेटर वाटतंय का? तर सांगा मला परफॉर्मन्स बजेट बेटर वाटणारे किती लोक आहेत, हात वर करा. अच्छा आणि मग बाकीच्यांनी हात ज्यांचे असे सुद्धा वर नाही आहेत म्हणजे त्यांचं काय, त्यांना मत नाही मांडता आलं त्यांचं? कालच आपण बघत होतो रे ते मतदान आणि की का करणं महत्वाचं असतं,
आपल्याला जर या दोन बेसिक गोष्टींमध्ये कंपॅरिझन करून मत मांडता येत नसेल तर आपण काय उपयोगाचे नाही का? आपल्याला थोडस मत प्रदर्शन, स्वतःच मत निर्माण करायला हवं की नाही जगात? ठीक आहे, अनुष्का, श्रुती आणि तू मला जरा सांगा की तू पण परफॉर्मन्स बजेट साठी होतास? अरे बदल, अच्छा ओके, आपण का ते समजून घेऊया तुमच्याकडनं. ओके, जस्ट वन लाईन अनुष्का सांग. मी जास्त डेव्हलपमेंट प्रोग्राम्स मध्ये परफॉर्मन्स बजेट युज केलं जातं, त्याच्याने गव्हर्नमेंटला बेनिफिट मिळतं कारण ते प्रोग्राम रन होत. ओके गुड, येस असे का? व्हेरी गुड, प्लीज श्रुती. ओके गुड, व्हेरी गुड, येस अली. नाही म्हणजे तो पण सांग, तू पण सांग. सो ते बेटर आहे, एंड रिझल्ट वर फोकस असल्यामुळे. ओके येस, पास्ट एक्सपिरियन्स वरून तो काहीतरी करू शकेल, त्याचे एक्सपेक्टेशन चांगले असतील त्यांच्या अपेक्षा. आणि प्रोग्राम बजेट मध्ये बजेट आधी प्रिपेअर केला जातो कोणत्याही प्रोग्राम साठी, आणि आधी किती खर्च होईल किती नाही होईल त्याचं काही गॅरंटी नाही, आणि रिझल्ट चांगला भेटेल की नाही त्याची पण काही गॅरंटी. त्यामध्ये प्रोग्राम बजेट माझ्या मते नाही. ओके सिट अप, व्हेरी गुड. सो तुमच्या लक्षात येत आहे तुम्ही हे जे केलं ना यालाच म्हणतात डिबेट. यालाच म्हणतात एखाद्या विषयावरती आपण केलेली चर्चा किंवा ग्रुप डिस्कशन. आता मी तुम्हाला असं रिझल्ट सांगू, देर इज नो कम्पॅरिझन बिटवीन प्रोग्राम बजेट अँड परफॉर्मन्स बजेट, कारण दोन्ही बजेट बनवणं गरजेचं असतं. का? कारण तुम्ही सांगितलेली सगळी कारण. पहिली गोष्ट जसं तुम्ही म्हणला की परफॉर्मन्स बजेट डेव्हलपमेंटसाठी असतो, त्याचा एंड रिझल्ट पाहिला जातो, आणि तो ऍक्च्युअली तुमचा गव्हर्नमेंटचा परफॉर्मन्स किती चांगला झालाय आणि कसा चांगला झालाय त्या त्या स्कीमचा त्या त्या प्रोग्रामचा याच्यावर ठरतो. आणि त्यामुळे ते महत्वाचंच असतं, कारण एखादी स्कीम अत्यंत तळागाळात गरज नसताना केलेली आहे, गव्हर्नमेंटचा भरपूर पैसा तिथे जातोय, सो परफॉर्मन्स वीक आहे, चालणार नाही. वेरॅज वॅक्सिनेशन प्रोग्राम, आपण 2 बिलियन पेक्षा जास्त लोकांना वॅक्सिनेशन दिली, भरपूर खर्च आला असणार आहे गव्हर्नमेंटला त्याचा, पण तो खर्च करणं काय होतं, गरजेचं होतं, वर्थ होतं. सो दॅट इज अ, त्याच्यासाठी मांडलं जाणारं बजेट जे असतं ना ते परफॉर्मन्स बजेट असतं. पण प्रोग्राम बजेट म्हणजे एखादा प्रोग्राम हा कोणत्या कोणत्या टप्प्यातनं जाईल, म्हणजे उदाहरणच घ्या, पुन्हा वॅक्सिनेशन प्रोग्रामचंच घेऊ. पहिल्यांदा जी वॅक्सिन खरेदी केली गेली ती कोणासाठी खरेदी केली गेली? फ्रंटलाईन वर्कर्स, म्हणजे डॉक्टर्स असतील किंवा मेडिकल फील्डशी रिलेटेड लोक, पोलीस, की जे सतत कोविडच्या प्रॉक्सिमिटीमध्ये येत होते त्यांच्यासाठी. सेकंडली कोणासाठी खरेदी केली गेली? येस, अबाव 16 लोकांसाठी. आणि मग ऑर्डिनरी आपल्यासारख्या लोकांसाठी खरेदी केली गेली, बरोबर. ह्याला म्हणतात टप्प्याटप्प्यात झालेलं प्रोग्रामचं बजेट. का? कारण एक अख्खा एवढा मोठा प्रोग्राम असं नाही होऊ शकत ना, हा हे घ्या हजारो कोटी रुपये देऊन टाका वॅक्सिन, गडबड घोटाळा आहे. टप्प्याटप्प्यानं त्या त्या प्रोग्राम वाईज पैसे त्याला अलोकेट करत जाणं, जसं रस्त्यांच्या बाबतीत होतं. समजा असा विचार करत दापोली टू खेड रस्ता बनवायचा आहे, तर सगळ्या रस्त्याचे पैसे एकत्र दिले जात नाही. काय केलं जातं? दापोली टू समजा फुरुस एक पॅच, फुरुस टू खेड दुसरा पॅच. मग त्या पॅचचा रस्ता कम्प्लीट झाला की ते कॉन्ट्रॅक्ट त्याचे पैसे दिले जातात, मग पुढचे झाला की पुढचे दिले जातात. याने काय होतं, परफॉर्मन्स किती चांगला होतोय हेही लक्षात येतं. सो इन अ वे इट्स नॉट दॅट परफॉर्मन्स बजेट अँड प्रोग्राम बजेट आर एकमेकांचे वाईस वर्सावाले, दे गो टुगेदर, बट जस्ट दॅट आपल्याला ही सवय लागावी एखादी गोष्ट कुठली आपल्यासाठी बरोबर आहे त्याचा अंदाज घेता यावा. ओके, द नेक्स्ट अँड द लास्ट वन टाईप ऑफ बजेट इज झिरो बेस्ड बजेट.
कुणाला ट्राय करून बघायचंय की मॅडम वाचतो आणि प्रयत्न करतो की बघूया काय जमतंय का एक्सप्लेन करायला. करा बरं. लेट्स टॉक अबाउट झिरो बेस्ड बजेट. काय असतं झिरो बेस्ड बजेट? ओके ट्रॅश. तिथले शब्द उचलून माझ्या तोंडावर फेकू नका. मला त्याचं सांगा की झिरो बेस्ड बजेट काय असतं, काय त्याच्या मागे थीम आहे. एक्झॅक्टली, इट इज स्टार्टिंग फ्रॉम झिरो. तुम्हाला माहितीये आपण कधी कधी फॉर्म्युलांमध्ये असा टाईपचा फॉर्म्युला वापरतो, पी वन अपॉन पी झिरो मल्टिपल बाय मल्टिप्लाइड बाय 100 किंवा असं काहीतरी. सो यातलं जे पी वन असतं पी झिरो मल्टिप्लाइड बाय 100, यातला वन असतो करंट इयरचा आणि झिरो असतो बेस इयरचा. म्हणजे काय, जर समजा आपण प्राइजेस कन्सिडर करतो इकडे, तर प्राइजेस कन्सिडर करताना पी वन या करंट इयरचे प्राइजेस असतात आणि पी झिरो हे बी बेस इयर. आपण 2010 पकडलं समजा, सो 2010 या वर्षाच्या तुलनेत 2022 प्राइजेस वाढल्यात का कमी झाल्यात का हे बघण्यासाठी आपण करंट इयरला बेस इयरशी कम्पेअर करतो. बजेटही नेहमी, तुम्ही जर बजेट ऍट ग्लान्स डॉक्युमेंट ते पाहिलंय आठवते, त्यात आणखीन मागच्या 2 वर्षाच्या फिगर्स दिलेल्या होत्या. सो जेव्हा आपण मागच्या इयरला बेस मानून पुढे जातो त्याला म्हणतात बेस बजेट, किंवा जे आपण बेसिकली नेहमी वापरतो. पण जेव्हा आपण मागचा कुठचाही बेस कन्सिडर करत नाही आणि फक्त या वर्षीच्या बेसिसवर, या वर्षीच्या घटनांवर किंवा पुढच्या वर्षी काय होईल याचा विचार करून बजेट बनवतो, त्याला म्हणतात झिरो बेस बजेट. थोडक्यात पास्टचा विचार न करता केलेलं बजेट. आणि म्हणून कितीतरी वेळा याला रॅशनल बजेट असं म्हटलं जातं. तुमच्या लक्षात येत आहे? ओव्हरऑल जर बघितलं तर झिरो बेस बजेट हे आपल्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून अडॉप्ट केलं गेलंय 1 एप्रिल 1987 पासून. आणि आजही आपण त्या प्रकारचं एक्सपेंडिचर इन्कम चे एस्टिमेट मांडत असतो. तुमच्या लक्षात येते झिरो बेस बजेट काय नक्की? ठीक आहे. आता याच्यानंतर जे ना त्याला म्हणतात स्ट्रक्चर ऑफ युनियन बजेट. तुम्ही काय करायचंय, उद्याला येताना तुम्ही जर तो चार्ट बघू शकला, तुमच्याकडे आहे तो चार्ट सगळ्यांसमोर. सो इट इज युनियन बजेटचा चार्ट आहे. मग अशीच बघितल्याप्रमाणे युनियन बजेट हे 2 प्रकारात डिवाइड होतं, एक रेव्हेन्यू बजेट, दुसरं कॅपिटल बजेट. रेव्हेन्यू म्हणजे दर वर्षी होणारे खर्च किंवा इन्कम, बरोबर ना, शॉर्ट टर्म, करेक्ट, शॉर्ट टर्म इन्कम ऑर एक्सपेंडिचर. वेअर एज दुसरं काय आहे, कॅपिटल बजेट म्हणजे दर वर्षाने न होणारे, दॅट इज नॉन रिकरिंग लॉंग टर्म इन्कम ऑर एक्सपेंडिचर. कुणाचे आहेत हे इन्कम एक्सपेंडिचर? गव्हर्नमेंटचे, बरोबर. आता रेव्हेन्यू बजेट जे आहे ना, रेव्हेन्यू बजेट हे 2 प्रकारात डिवाइड होतं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू रिसीट्स. आणि तुम्हाला माहितीये एक्सपेंडिचर कशाचे बनतात, वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट, पेमेंट, डिफेन्स एक्सपेंडिचर, ग्रँट्स, ह्या सगळ्या गोष्टींचे. रेव्हेन्यू रिसीट्स म्हणजे इन्कम कशाची बनतात, टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू. मला एक सांगा, यातला कुठलाही पॅच आपण पूर्वी बघितला नाही असा आहे का? नाहीये. लोक नाही, मी वर्गात नव्हतो म्हणून बघितला नाहीये हा प्रकार नाहीये. आपण शिकलो यातला प्रत्येक पॅच. वेअर ॲज कॅपिटल बजेट पुन्हा तसंच डिवाइड होतं 2 प्रकारात, कॅपिटल रिसीट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. रिसीट म्हणजे मोठ्या प्रमाणावर येणारी इन्कम. सो आपण जर आपल्या लोन, आपण दिलेल्या लोनची रिकव्हरी केली, त्याच्यानंतर आपल्याला इतर कुठून डिसइन्व्हेस्टमेंट केलं, म्हणजे एखादं गव्हर्नमेंटची कंपनी विकली त्यातनं डिसइन्व्हेस्टमेंट केलं तर त्यातून मिळणारे इन्कम, किंवा आपण कुठून तरी मोठ्या प्रमाणावर बॉरो केलं, तर ते सगळे असतात कॅपिटल रिसीट. थोडक्यात गव्हर्नमेंटकडे मोठ्या पिरियडसाठी पैसा येणं. आणि कॅपिटल पेमेंट म्हणजे गव्हर्नमेंटकडून मोठ्या पिरियडसाठी पैसा जाणं, म्हणजे गव्हर्नमेंटने लोन दिलं किंवा आपण आपल्या लोनचं रिपेमेंट केलं किंवा आपण नवीन कुठल्या तरी प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट केली, डेव्हलपमेंट मोठा प्रोग्राम सुरू केला जसं रस्ता बांधणं, धरण बांधणं. सो या सगळ्या प्रकारात कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये मोडतात. सो हे सगळे प्रकार तुम्ही उद्याला येताना त्या प्रत्येकावरती किमान 4 लाईन लिहून आणायच्या. ओके,
हे कारण मला आठवते मी प्रत्येक वेळी प्रत्येक पायरी वरती तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यातून तुम्हाला त्यातलं कुठलाही पॅच अडला तर तुम्ही तुम्हाला विचारायचंय. पण मला सांगा आत्ता जे मी तुम्हाला चार्ट एक्सप्लेन केला त्याच्यात तुम्ही कोणती अशी टर्म आहे का की जी तुम्ही ऐकली नाहीये? ऐकलेत सगळ्या? सो उद्याला हे लिहून आणा आणि मला सांगा तुम्हाला काही अडत आहे का. नाही खरं थांब, म्हणजे आलाच तरी चालेल पण मग मी अटेंडन्स घेणार नाही. Thank you.